Standard 4, Unit Number 5, Multiplication Part Number 1. मुलांनो, या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशनचं रिव्हिजन घेणार आहोत. पहिल्यांदा आपण मल्टिप्लिकेशन रिव्हिजन 53 × 8 आपण लॅटिस पद्धत मागच्या वर्षी घेतलेली आहे त्याचा सराव चौथीला सुद्धा करायचा आहे. लॅटिस पद्धतीचं मी रकाना आखले आणि मल्टिपलचं चिन्ह त्याच्यामध्ये लिहिलं. आता 53 फोड केली, 50 + 3 53 मल्टिपल बाय 8. हा मल्टिपल बाय 8 जो आहे तो 8 आपण मल्टिपलच्या चिन्हाच्या खाली लिहूया. आता 8 आणि 3 गुणाकार करूया, मल्टिप्लाय करूया. 8 × 3 = 24. ओके, आता 8 × 5 फक्त 5 10 गुणायचं, 0 तसं राहायचं. 8 × 5 = 40 आणि त्याचा 0 = 400. आता 400 आणि 24 याची आपल्याला बेरीज करायची आहे. 400 प्लस लिहून घ्यायचा, 400 + 24 लिहित असताना बरोबर दशकाच्या खालीच 2 यायला पाहिजे, म्हणजे टेन्सच्या खाली आपण 2 लिहिला पाहिजे तरच उत्तर बरोबर येईल आपलं. ओके, आता 4 0 मिळवला, त्याचं उत्तर आलं 4. 0 2 मिळवले, उत्तर आलं 2. आणि 4 काहीच नाही म्हणजे 0 मिळवला तर 4 उत्तर आलं 4. म्हणजे 53 × 8 = 424 हे आपण आता इथं खाली लिहायचं आहे. आपण यांची बेरीजच्या रूपात पण लिहिलं आणि आता गुणाकाराच्या रूपात पण लिहूया. 53 × 8 = 424. ओके, आता आणखी गणित घेऊन आपण समजून घेऊया. मल्टिप्लिकेशन रिव्हिजन, आता 2 अंकी संख्येनं गुणायचं आहे. 75 × 13 पहिल्यांदा आपण लॅटिस पद्धतीचा रकाने आखून घेऊया आणि तिथं मल्टिपल बायचं चिन्ह देऊया, मल्टिपलचं. त्याच्यानंतर आपण 75 फोड करूया, 70 × 5. ओके, आणि 13 फोड करूया आपण, 10 + 3 3 त्याच्या खाली. आता पहिल्यांदा 10 गुणाकार करायचा आहे, 3 × 5 3 × 5 = 15 लिहिला. आता 3 × 7 मल्टिपल करायचं आहे, 3 × 7 = 21 आणि तो 10 × 0 = 210. आता 10 × 5 मल्टिपल करूया आपण, 10 × 5 = 50 आणि 10 × 7 करायचं, 10 × 7 = 70 आणि त्याचा 70 = 700. आता हा 0 कसा घ्यायचा आपण मागच्या वर्षी घेतलं होतं म्हणून ते पटकन मी तुम्हाला सांगितलं. आता मोठे मोठे नंबरचं आपण एक खाली एक लिहून बेरीज करूया. 700 + 210 आता पुढचा 50 लिहूया. 50 लिहित असताना तो 10 रकान्यातच येईल याची खात्री करूया. 50 + 15 ओके, आता याची बेरीज करूया. 5 × 0 मिळवली, तर आलं 5 6 × 7 आणि 7 × 2 यांची बेरीज किती होते, 9. ओके, हे आता त्याचं उत्तर आपण खाली लिहूया आडव्या रेषेत व्हर्टिकलमध्ये. 75 × 13 = 975. आता आपण वेगळ्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन बघूया. मल्टिप्लिकेशन 3-digit नंबर्स, रीड अँड अंडरस्टँड, पहा समजून घ्या फक्त. हे बघा, आपण आडव्या रूपात दशकाचा गुणाकार करायला शिकलो त्या पद्धतीने आहे. 200 × 4 म्हणजे 4 × 200 घेतलं तर त्याचं उत्तर आपल्याला येतं. त्याचबरोबर 2H × 4 म्हटलं तरी त्याचं उत्तर आपल्याला 800 येऊ शकतं. आता आपण ते मांडणी करूया. 200 × 4 बरोबर 4 × 2 गुणायचं, 800. 2H × 4 बरोबर 8H, हे सुद्धा आपण 8H म्हणून आपण तिथं लिहू शकतो. ओके, आता पुढचं गणित आपण पाहूया. 5H × 7 मल्टिपल बाय 7. आता 5H = 500
म्हणजे 35H म्हणजे काय 3050 500. रीड अँड अंडरस्टँड, परत इथं आपण समजून घेऊया. 220 × 50, आता 2 आणि 5 इथं गुणाकार करायचा आहे. 2 5 10, आणि या दोघांचे 0 आपण जर लिहिले, हा 2 0 आणि हा 5 0, तर 1000 उत्तर आपल्याला इथं येतं. तसंच 100 × 5, 5 1 गुणायचं आहे. 5 1 5 आणि 10 आणि 8 0 डायरेक्ट आपण लिहू शकतो. 0 जेव्हा आपल्याला गुणाकार करायचा आहे त्यासाठीच आपण याचा वापर करणार आहेत. हे फक्त 0 गुणाकारासाठीच आहे. 300 × 50, 3 5 15 आणि 300 2 0 आणि 50 1 0, असं 3 0 लिहिलं तर 15000 होतं. प्लीज लाईक दिस व्हिडिओ, सबस्क्राईब माय चॅनल PC टेक्नो एज्युकेशन यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचा आनंद घ्या. धन्यवाद.